नमस्कार, मी सुप्रिया. सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज एक नवीन रेसिपी घेऊन आले, ती म्हणजे उपवासाची फोडणीची पोळी किंवा फोडणीचा चिवडा. अतिशय खमंग असा अशी ही फोडणीची पोळी किंवा चिवडा खूप बनवायला सोपा आहे, तरीही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि मी इथे घडीची पोळी तयार करून मग ही फोडणीची पोळी तयार केलेली आहे. तर कधीकधी काय होतं की दुपारीच खूप साऱ्या पोळ्या जर आपण बनवून ठेवल्या तर संध्याकाळी हा ऑप्शन उपवासा दिवशी खूप छान आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, तर बघू शकता इथे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ आणि इथं भगर आणि साबुदाण्याचं पीठ मी घरी तयार करून घेतलेलं आहे, ते मी एक वाटी घेतलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे. हे सर्व पीठ मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे, तर छान हाताने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे तूप हे लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जसं लागेल तसं गरम पाणी, अगदी उकळतं पाणी घेतलेलं आहे मी इथे. तर बघू शकता मी ते हातानेच करते, पण तुम्ही चमच्याच्या साह्याने हे पीठ मिक्स केलं तरी हरकत नाही. तर जसं लागेल तसं, शक्यतो जास्त पाणी होऊ द्यायचं नाही याच्यामध्ये, नाहीतर जर हे पीठ पातळ झालं तर याची पोळी तयार होत नाही. तर बघू शकता व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घेतलेलं आहे, घट्टच गोळा तयार करून घेतला आहे आणि पुन्हा छान मळून मळून तयार केलेलं आहे मी. तर बघू शकता इथे मी एक जीव असा 5 मिनिट मळलं तर अतिशय मऊ असं पीठ होतं, याला ठेवण्याची गरज नाही भिजवून. तर असे 4 सारख्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि हे जे गोळे आहेत ते मी व्यवस्थितरित्या हाताने छान गोल करून घेतलेले आहेत. आपण नॉर्मल जशी घडीची पोळी तयार करतो तसं अगदी अलगद हाताने आपल्याला याची पोळी तयार करून घ्यायची आहे. थोडीशी आधी थोडीशी पोळी मी इथे गोल लाटून घेतलेली आहे आणि इथे साजूक तूप लावलेलं आहे आणि थोडीशी जे पीठ आहे शिंगाड्याचं किंवा राजगिऱ्याचं पीठ मी आतून थोडं भुरभुरलं आहे आणि याचे 4ही कळा ज्या आहेत त्या व्यवस्थित दाबून घेतलेल्या आहेत, प्रेस करून घेतलेल्या आहेत. आणि आपण नॉर्मल जशी पोळी लाटतो तशाच पद्धतीने ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. तर तुम्ही आषाढी एकादशी दिवशी नक्की ह्या पोळ्या तयार करू शकता. याच्यासोबत वेगवेगळी भाजी, तुम्ही बटाट्याची भाजी किंवा जसं वाटत असेल तसं तुम्ही ट्राय करू शकता. ही पोळी अतिशय मऊ अशी होते आणि भरपूर प्रमाणात बनवलं तर संध्याकाळची ही फोडणीची पोळी आपली तयार होते. संध्याकाळी काहीतरी वेगळं हवंच असतं. तर बघू शकता अशा पद्धतीने ही जी घडीची पोळी आहे तर ही व्यवस्थितरित्या आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला आधी. तर बघू शकता असे उलटून पालटून एक साईड भाजली की छान याला तूप लावून घेणार आहे. तुपाचा छान हात लावत लावत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर दुसरीही बाजू बघू शकता छान अशी भाजलेली आहे. ज्यावेळी पोळी भाजलेली दिसेल त्याचवेळी तूप लावून घ्यायचं आहे. तर छान खमंग अशी ही पोळी लागते. तर अशा पद्धतीने ही अशा ज्या पोळ्या आहेत त्या मी तयार करून घेणार आहे. खूप छान खमंग अशी पोळी लागते आणि मऊ राहते. तशाच पद्धतीने मी ही दुसरीही पोळी तुम्हाला करून दाखवत आहे. नॉर्मल जशी पोळी आहे तशाच पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला. तर परत एकदा तीच प्रोसिजर आहे की व्यवस्थितरित्या आपल्याला कढायाच्या व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. पीठ भिजवण्याची गरज नाही, अगदी छान मळून मळून घेतलं तरी हे पीठ मऊ होतं. फक्त गरम पाण्याचा प्रमाणात पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे आणि ही जी पीठ आहे छान मळून घेऊन अशा पद्धतीच्या आपल्या पोळ्या मी तयार करून घेणार आहे. जसं लागेल तसं कोरड्या पिठाचा हात लावत लावत आपल्याला ही पोळी तयार करून घ्यायची आहे. तर आषाढी एकादशी दिवशी दुपारी जर ह्या थोड्याशा जास्त प्रमाणात पोळ्या करून ठेवल्या तर संध्याकाळी नक्कीच फोडणीची पोळी तुम्हाला बनवता येईल. दह्यासोबत ही फोडणीची पोळी अतिशय छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच पद्धतीने व्यवस्थितरित्या याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तूप लावत लावत भाजलं की ही पोळी खमंग लागते, किंवा भाजीसोबत चटणीसोबतही पोळी तुम्ही खाऊ शकता. शक्यतो उपवासाची घडीची पोळी बनवताना थोडंसं टेन्शन येतं, ही पोळी फुगत नाही पण खायला खमंग आणि मऊ लागते. तर अशाच पद्धतीच्या मी 4ही पोळ्या व्यवस्थितरित्या करून घेतलेल्या आहेत. बघू शकता किती छान अशा तयार झालेले आहेत. तुम्ही लगेचच डब्यामध्ये झाकून ठेवल्या तर ह्या पोळ्या मऊ राहतात, पण मला याची फोडणीची पोळी तयार करून घ्यायची आहे त्याच्यामुळे मी याला बाहेरच थंड करून घेतलेलं आहे. आणि बघू शकता
अशा पद्धतीच्या या चारही पोळ्या रेडी झालेल्या आहेत आणि याची मी फोडणीची पोळी तयार करून घेणार आहे। म्हणून एका भांड्यामध्ये ही पोळी छान हातानेच बारीक करून घेणार आहे। पहिल्यांदा याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि नंतर मी हाताने, तुम्हाला पाहिजे तर थोडं मिक्सरवरही करू शकता पण हाताने केली तर जास्त चव लागते, त्यामुळे मी ह्या ज्या पोळ्या आहेत त्या व्यवस्थितरित्या बघू शकता किती छान अशा मऊ झालेल्या आहेत आणि व्यवस्थितरित्या ह्याला छान असं बारीक करून घे, जास्तही बारीक करून घ्यायच्या नाहीत। अशा पद्धतीच्या दोन्ही म्हणजे चारही पोळ्यांचे तुकडे छान बारीक करून घेतलेले आहेत। एका पॅनमध्ये मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये छान अशा मिरच्यांना इथे असे सूर्याने काप दिलेला आहे, म्हणजे ही जी मिरची आहे ती आपल्या अंगावर उडणार नाही। छान मिरची फ्राय करून घेतलेली आहे आणि इथे जिरे घालून घेतलेले आहेत। छान जिरे तडतडले की इथे मी मिरच्यांचे तुकडे घालून घेतलेले आहेत। अशी खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि इथे तीळ घालून घेतलेले आहेत। पाहिजे तर तुम्ही खोबऱ्याचा खिसही घालून घेऊ शकता। या क्षणी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे जे शेंगदाणे आहेत ते पण व्यवस्थित खमंग असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। शेंगदाणे परतून झालेले आहेत, मिरच्या परतून घेतलेल्या आहेत आणि त्याच तेलामध्ये बटाट्याचे असे छोटे छोटे तुकडे पातळ असे कापून घेतलेले आहेत मी। आता उपवासाला आपल्याला कांदा चालत नाही तर इथे छान बटाट्याचा वापर केला आहे। तुम्ही जर काकडी खात असाल तर काकडीही छान लागेल, काकडीचेही बारीक बारीक तुकडे करून तुम्ही घातले तर ही फोडणीची पोळी अधिकच हेल्दी होईल। आणि इथे लाल मिरचीचं, बेडगी मिरचीचं कलर येण्यासाठी तिखट वापरलेलं आहे, तुम्ही नाही वापरलं तरी हरकत नाही। आणि अशा पद्धतीने ही जी फोडणी आहे व्यवस्थितरित्या परतून घेतलेली आहे। बटाटा छान मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि हे जे सर्व मिश्रण आहे, ही जी फोडणी आहे, ही छान या पोळीला लागली गेली पाहिजे आणि व्यवस्थितरित्या याला मिक्स करून घेणार आहे मी आधी पहिलं आणि नंतरच मीठ घालून घेणार आहे। बघू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि याच्यामध्ये थोडीशी साखरेची चिमट घालून घेणार आहे। अतिशय सुंदर अशी ही पोळी लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आपण जर शेळ्या पोळ्या उरल्या तर याची आपण अशी फोडणीची पोळी बनवतो, पण इथे उपवासाची फोडणीची पोळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। दुपारी जास्त प्रमाणात पोळ्या बनवा आणि ही पोळी ट्राय करा, खूप खमंग लागते आणि हेवी होते, त्यामुळे बघू शकता। तर व्यवस्थितरित्या हलवून घेतला, एक वाफही देऊन घेतलेली आहे। अशा पद्धतीने ही जी फोडणीची पोळी आहे उपवासाची ती रेडी झालेली आहे। इथे मी लिंबू, तळलेली मिरची, कैरी आणि दही यासोबत सर्व केली आहे। आता इथे कैरी मिळते म्हणून मी कैरीचा वापर केला आहे, नाही केला तरी हरकत नाही। तर अतिशय सुंदर, खायला रुचकर अशी ही फोडणीची पोळी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। खूप सोपी हेल्दी अशी ही रेसिपी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।